सुंदरे गादा स्तुति गान प्रभुरायाचे गा गुण गान प्रभु सामोरी हर्ष भरे भाव भरे त्या नमन करा तो ईश्वर जनक आपुला असांतरी भाव धरा करातयाचा ओ सन्मा प्रभु रायाचे गा गुण गा वसुंदरे गा गा स्तुति गान प्रभु रायाचे गा गुण गा आजची मिसा सर्व लोकांवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून अर्पण करूया. तसेच जे आजारी आहेत, ज्यांचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस आहे, आणि गरीबासाठी व गरजवंतासाठी प्रार्थना करूया. आपल्या स्वतःच्या विनंती व गरजा देवासमोर आणूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. जो कोणी आज्ञा पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. प्रभू येशूने आपल्या 12 शिष्यांना देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास निवडले होते. त्याप्रमाणे अनेकांची निवड करून त्यांना निरनिराळ्या विभागात कार्य करण्यास पाठविण्यात आले. अशा सर्वांना प्रेषित म्हटले जाते. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला मोशेपासून चालत आलेल्या सर्व आज्ञा व नियम पाळण्यास सांगत आहेत. धर्मशास्त्र आणि नीतीशास्त्र पूर्ण कराव्यास प्रभू येशू आला होता. देवाच्या सर्व आज्ञा पाळल्याने आपण नीतिमान बनत असतो. आज आपण प्रभूच्या वचनावर चिंतन करीत असताना स्वतःला प्रश्न विचारूया, मी खरोखरच देवाच्या सर्व आज्ञा प्रामाणिकपणे पाळतो काय? माझे जीवन आचरण देवाच्या वचनाप्रमाणे आहे का? जोपर्यंत आपण देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत आणि जोपर्यंत आपण नीतिमत्तेने आचरण करीत नाहीत तोपर्यंत इतरांना आपण त्या शिकवू शकत नाही. आपल्या सर्वांचे जीवन पवित्र बनावे आणि आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे देवराजाची सुवात गोष्विण्यासाठी प्रेरणा व कृपा आपल्या प्रत्येकाला लाभावी म्हणून प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र रहस्याच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापाची आपण आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी शब्दानी कृत्यानी भाई गईने मी फार पापे केली आहे. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसंबद्ध परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणे आमे। करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणे आमे। करुणा कर रे क्रिस्ता, आमी जमलो तुझिया द्वारी। करुणा कर रे क्रिस्ता, आमी जमलो तुझिया द्वारी। करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणे आमे। करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणे आमे। अपन प्रार्थना करूया। हे ज्ञानाच्या व प्रेमदानाच्या प्रभो, हे सर्व चांगुलपणाच्या उगमा, तुझ्या दिव्य सत्याची ओळख करून देण्यासाठी व तुझ्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्यास, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला पाठव। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जीवन राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। आमेन। राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन। राजा अहाबाने सर्व इस्रायल लोकास बोलवणे पाठवले आणि संदेष्टांना कर्मेल डोंगरावर जमवले। एलिया सर्व लोकांच्या जवळ येऊन म्हणाला, तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा, बाल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा। लोकांनी त्याला एक शब्दानेही उत्तर दिले नाही। नंतर एलिया लोकांना म्हणाला, परमेश्वराच्या संदेष्ट्यापैकी मी एकटाच उरलो आहे, बाळचे संदेष्टे तर 450 आहेत। आम्हाला दोन गोरे द्यावे, त्यापैकी त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोरा घ्यावा, त्याचे त्यांनी कापून तुकडे करावे आणि ते इंधनावर रचावे, पण त्याला अग्नी लावू नये। मग मीही दुसऱ्या गोऱ्याचे तसेच करून तो इंधनावर रचीन आणि त्याला अग्नी लावणार नाही। तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या आणि मी परमेश्वराचे नाव घेतो। जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव ठरावा। सर्व लोक म्हणाले, ठीक आहे। एलिया बाळच्या संदेष्टांना म्हणाला, प्रथम तुम्ही वाटेल तो गोरा निवडून सिद्ध करा, कारण तुम्ही पुष्कळ जण आहात। तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या, पण अग्नी मात्र लावू नका। मग त्यांना दिलेला गोरा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट 2 प्रहारपर्यंत बाळचे नाव घेत आणि हे बाळ आमचा धावा ऐक असे म्हणत राहिले, पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही। जी वेदी त्यांनी केली होती तिच्या भोवती ते नाचू बागडू लागले। 2 प्रहरी एलियाने त्यांची थट्टा करून म्हटले, मोठ्याने पुकारा, देवच तो। तो विचारात घडून गेला असेल, तो एकांतात गेला असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजला असेल, त्याला जागे केले पाहिजे। ते मोठ्या मोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुऱ्यांनी आणि भाल्यांनी आपणास घाव करून घेऊ लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले। दुपार टळून गेल्यावर
संध्याकाळच्या यज्ञ समयापर्यंत ते बडबडत राहिले, पण काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही। मग एलिया सर्व लोकांना म्हणाला, माझ्याजवळ या। तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले। परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती, ती त्याने दुरुस्त केली। तुझे इस्रायल हे नाव पडेल असे याकोबला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते। त्याच्या वंश संख्येइतके 12 धोंडे एलियाने घेतले। त्या धोंड्याची त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली। 2 मापी बी राहील एवढी खळगी त्याने वेदी सभोवार खणली। त्याने वेदीवर इंधने ठेवली आणि गोऱ्या कापून आणि तुकडे करून ते इंधनावर रचले। मग तो म्हणाला, 4 घागरी भरून होम बळीवर आणि इंधनावर ओता। तो पुन्हा म्हणाला, दुसऱ्यांदा तसेच करा। तेव्हा लोकांनी दुसऱ्यांदा तसेच केले। तो म्हणाला, तिसऱ्यांदा तसेच करा। आणि त्यांनी तिसऱ्यांदा तसेच केले। पाणी वेदीवरून सभोवार वाहू लागले आणि ती खळगीही पाण्याने भरली। संध्याकाळच्या यज्ञसमयी एलिया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, हे परमेश्वरा, आब्राहम, इसहाक आणि इस्रायल यांच्या देवा, इस्रायलमध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्या आज्ञेने केल्या आहेत, हे सर्वांना जाहीर कर। हे परमेश्वरा, ऐक माझी विनंती ऐक। हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदये तुझ्याकडे पुन्हा वळवत आहेस, याची या लोकांना जाणीव होऊ दे। तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होम बळी, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी आटले। हे पाहून सर्व लोक पालते पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानू। प्रतिसाद स्तोत्र। आपला प्रतिसाद, हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे। हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे। हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे। मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस। आपला प्रतिसाद, हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे। जे परमेश्वराला सोडून अन्य देवतांच्या भजनी लागतात, त्यांना पुष्कळ दुःखे होतील। ते रक्तमय पेयार्पणे अर्पितात, तशी मी अर्पिणार नाही। मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणारही नाही। आपला प्रतिसाद, हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे। परमेश्वर माझ्या वतनांचा आणि प्यालाचा वाटा आहे। माझा वाटा सांभाळणारा तूच आहे। मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे। तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही। आपला प्रतिसाद, हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे। जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील। तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे। तुझ्या उजव्या हातात सौख्य सजोदित आहे। आपला प्रतिसाद, हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे। जय घोष। Alleluia, Alleluia, Alleluia। प्रभु आपल्या वचनाला जागतो, त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते। Alleluia, 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 Alleluia। प्रभु तुम्हा बरोबर असो।
आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मथ्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, नियमशास्त्र किंवा संदेश यांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे. कारण मी तुम्हास कधीच सांगतो, आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्र रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करील आणि त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील आणि शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. हे विश्वासया प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलीतून मिळालेली ही भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फल आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वासया प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलीतून मिळविलेला हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फल आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसंमत पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव असून आमचे व त्याचे पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, आमच्या सेवक कार्यावर कृपादृष्टी ठेव. आम्ही आणलेल्या दानाचा स्वीकार कर. आमच्या मनात ख्रिस्ती भेम प्रेम भावना वाढण्यास आम्हा सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलीस. म्हणून सर्व सृष्टीमंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे
ख्रिस्तसभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत, हा तुझा हक्क आहे। म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो। पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे, परम स्वर्गा जय जयकार, परम स्वर्गा जय जयकार, प्रभुच्या नावाने एक धान्य, परम स्वर्गा जय जयकार, परम स्वर्गा जय जयकार। प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस, ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा याच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमचे प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्य व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या वसार्य मानवाच्या पाप क्षमेसाठी साधण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचे आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिती आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर। त्यांना व कष्टवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वावर दया कर। दे माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभपासूनच्या तुझ्या सर्व संतासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्याच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याचे ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो। आमेन। प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। हे आमच्या स्वर्गीय बापा,
तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या तारणाच्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य अधिकार गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेका शांतीवदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा को करा, तू आमावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा को करा, तू आमावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा को करा, तू आमाला शांति दे, शांति दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरूप आहा, याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभु, तू माझ्या आत्म्यास आवाज, इतका मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही, म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. Thank you.
प्रेमाची ही ज्वाला देवा तव हृदयी पेटे तशीच पेटो प्रेम ज्योतमम हृदयी विश्वपते हे प्रेमाची ज्वाला देवा जेते आए द्वेषते ते मज प्रेमा परुदे अपराध्याना क्षमा देवनि प्रेमे जिनको दे प्रेमाचे ज्वाला देवा। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, तुझे आरोग्यदायी प्रेमाने आम्हाला पापापासून मागे फिरव। तुझ्याकडे जाणाऱ्या मार्गावर आमची पावळे वळव। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रार्थना। सर्वसमर्थ व दयावान परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव सर्वत्र दाखवत असतोस। करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी जतणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांचं फल दुपटेसाठी आमची प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो, आमेन। जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे। देवाचे आभार मानू। गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान, गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान। निष्कलंक तू निर्माण माते, श्रियामध्ये तू धारण माते, निष्कलंक तू निर्माण माते, श्रियामध्ये तू धन्य माते, तव उदराचे फळेषु माते, सारी प्रजा तुझे गीत गाते, गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान, गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान।